आता ब्राह्मणांनी बुडवलेला नाही, दुसऱ्या गावच्या लोकांनी बुडवलेला नाही, भावकीतल्या लोकांनाच आपला माणूस सहन होत नाही अशा मृत्यूलोकामध्ये आपण वास्तव्य करतो. जिथं तुकोबरायला सहन केलं जात नाही तिथं तुम्ही कोण आहेत? तुमची गाडी का सहन करावी भावकीने? तुमचे गुंठे का सहन करावेत? आता तर MIDC झालेली, किती पैसा आला असेल? कधीही कल्पनासुद्धा करू नका. संतांचे चरित्र आपल्यासाठी असतात, आपल्याला त्या पावलावर. जर संतांना त्रास होतो ज्याने आयुष्यात पाप केलेलं नाही, खोटं बोललेले नाहीत, आपल्यासारखीची काय खता? लोक आपल्याला त्रास देतात हेच भाग्य समजा. कमीत कमी आपण त्रास देणे योग्य तरी असतो. भिकाऱ्याची दखल कोण घेत असतं? रस्त्याने एखादा भिकारी उभा आहे, त्याने तुम्हाला 2 शिव्या दिल्या, तुम्ही प्रत्युत्तर करणार नाही, त्याला बोलणार नाही. त्याला भिकारी येतो, सामान्य माणूस आहे, त्याला त्रास देणे योग्य सुद्धा माणूस लागतो. जेव्हा तुमची उत्क्रांती सुरू होते, तुमचा मुलगा शिकतो, तुमचं घर उत्क्रांत होतं, पैसे यायला लागतात, मग तुमच्याकडे लोकांचं लक्ष जातं. जसं जसं तुम्ही उंच जाता ना, तसा तसा त्रास होतो तुम्हाला. आणि त्रास देणारी लोक असतात, आपण ज्या माणसातून मोठे होतो तीच माणसं त्रास देतात, हा इतिहासाचा नियम आहे. म्हणून त्या लोकांना कंटाळून, देहूच्या लोकांना कंटाळून भंडारा डोंगर आणि बामचंद्र डोंगरावर यायचे. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रामध्ये आहे, 1000 ज्ञानेश्वरीचे पारायण जगद्गुरु तुकोबारांनी केले आणि त्यांच्या 1000 पारायण एकांतामध्ये, बरं का, लोकांना दाखवण्यासाठी नाही, एकांतामध्ये 1000 पारायण म्हणजे ही ज्ञानेश्वरीची तपश्चर्या आहे. आणि मग ज्ञानेश्वरीतलं ज्ञान जगद्गुरु तुकोबारांच्या मनात आलं, हृदयात स्थिर झालं आणि त्यांच्या वाणीतून ते प्रकट झालं. या जगामध्ये कधी चमत्कार होत नसतो, लक्षात ठेवा, कधी चमत्कार होत नसतो, आशीर्वादाने माणूस बदलतो याच्यावर विश्वास नाही. आशीर्वाद हा चमत्कार नाही आहेत, आशीर्वाद समोरच्यांची आलेली तपश्चर्या आपल्या अंतकरणामध्ये आहेत. तुम्ही सगळे या भागातले शेतकरी, एकदा चमत्कार का घडला? एकदाच तुकोबाराय का आपल्या भागामध्ये जन्माला आले? कधी विचार करा ना. जगद्गुरु तुकोबारायापासून आतापर्यंत किती वारकरी झाले, किती टाळकरी झाले, किती का असं परिवर्तन झालं नाहीत? तो रस्ता सापडला नाही ज्या रस्त्याने जगद्गुरु तुकोबाराय गेले. आपला परमार्थ, आपलं जगणं, आपलं वागणं हे आपल्या मनाप्रमाणे असतं, म्हणून आपल्याला मनाप्रमाणे चांगलं वाटतं. मराठी लक्षात ठेवा काय बोललो. तुम्ही एकादशी केली, तुमच्या म्हणण्याप्रमाणे केली, तुम्हाला समाधान. शास्त्रोक्त केली का नाही हा विषय वेगळा आहे. एकादशीचं जे फळ सांगितलंय, वारीचं जे फळ सांगितलंय, तपश्चरीचं जे फळ सांगितलंय, ते तुमच्या मनाने करून ते फळ नाही मिळणार. तुम्ही हे ठरवू शकत नाही की याला परमार्थ म्हणतात. माझा मुद्दा आहे का? तुम्ही ठरवू शकत नाही की याला ज्ञान म्हणतात, याला तपश्चर्या म्हणतात. ज्यांनी त्या क्षेत्रात पारंगत केलेलं आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे ते योग्य माणूस आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. गायक लोक आहेत, काय गातात काय कळणार आहे लोकांना? कानाला क्षणापुरतं लोकांना गोड वाटते, एखादी पिक्चरची चाल गोड वाटते, पण त्या गाण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो, स्वर लावण्यासाठी, तो काय करणार आहे तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही त्या गायकाची किंमत करू शकत नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा, जो गायकातला दर्दी माणूस आहे की ज्याला कळतं की हे गाता येत नाही, तरी सुद्धा तो मेहनत करून प्रयत्न करून गातो, मग ते दर्दी माणसं त्यांना दाद देत. संतांचं सुद्धा असंच आहे. संताला कुणीही संत मानून जमत नाही. संसारातले माणसं कोणाला संत मानतील याचा अंदाजच नाही. ज्याच्या गुंड्या उलट्या सुलट्या आहेत त्याला संत मानतात. त्यांना विचारलं असं काय विदेही महात्मा आहे? आणि बोलायला गेलं तर गीता येत नाही, ज्ञानेश्वरी येत नाही, गाथा येत नाही. तुमच्या माथ्यात बसलं का? ज्याला संत वचन येत नाही त्याला आपण संत म्हणतो, इतके गाढव आहेत आपण. संतांची भाषा ज्याला समजत नाहीत, ज्यांचे पुस्तक असं, ज्या माणसाला तुकोबाराय समजत नाहीत त्यांना तुम्ही संत म्हणाल का? बोला ना. त्यांच्या पाया पडाल का? बरं, तुम्हाला तुमच्या परिसरातलं पाया पडायची गरज नाही ना. जगद्गुरु तुकोबारायसारखं व्यक्तिमत्व तुमच्या गावात परिसरात असताना तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरज आहे?
तरी तुमच्या घरात बघा तुकोबराशिवाय अन्य संतांचे सुद्धा फोटो आहे तुमच्यामध्ये, तपास घेऊन पाहा तुम्ही, भरोसा नाही तुम्हाला, वाटत नाही की एकटे तुकोबराय आपलं कल्याण करू शकतात, वाटतच नाही तुम्हाला। मी काही काही लोकांच्या घरी बघितलं 10-15 साधूचे फोटो आहेत, रोज उदबत्ती लावतात। माझा अर्थ चुकीचा काढू नका, अभंग समजण्यासाठी ही भूमिका आहे। रोज उदबत्ती लावतात, 40 वर्ष त्यांनी माळ घातलेली आहेत, उदबत्ती लावलेली आहेत, वारे केलेले आहेत, एका शब्दाचं सुद्धा वाणीमध्ये परिवर्तन येत नाही, एक शब्द सुद्धा त्या माणसाचा गोड वाटत नाही। जगद्गुरु तुकोबारांची वाणी अजरामर झाली याच्यात संत म्हणतात। तुमचं परिवर्तन तुमच्या वाणीत दिसलं पाहिजे, आणि वाणीमध्ये परिवर्तन येण्यासाठी हृदय बदललं पाहिजे। जोपर्यंत तुमचं हृदय बदलत नाही तुमच्या बाह्य क्रियेला काहीही फायदा नाही। ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत अनेक दृष्टांत दिलेले आहेत, बाह्य उपचार उपयोगाचेच नाहीत। ज्ञानोबारांचे शब्द सांगतो, कडू दुधिया माखिला गुळे जायचा, आतून भोपळा जो आहे ना कडू भोपळा आहे, आणि वरून त्याला गोड लावला, गोड होऊ शकतो का? नाही। माळ घातली वरून, गंध लावला, द्वेष अंतकरणामध्ये भरलेला आहे, निंदा अंतकरणामध्ये भरलेली आहे, प्रफुल्लता येतच नाही। गाथा पाठ असू द्या, ज्ञानेश्वरी पाठ असू द्या, वारी करू द्या, काही करू द्या, आणि हे सगळ्या गोष्टी आतलं परिवर्तन करण्यासाठी, बाहेरचं नाही। तुमची वाणी बदलली पाहिजे, जे तुकोबारांच्या शब्दातून ज्ञान आलेलं आहे ते तुमच्या वाणीतून आलं पाहिजे। नाही तुकोबाराय सारखं किमान तुकोबारायची तरी अभंग आले पाहिजे। नाही तुकोबाराय बोलताच येणार नाही तुकोबारायप्रमाणे, तो भाग सोडून द्या, तुकोबारायचे विचार तरी तुमच्या वाणीतून प्रकट झाले पाहिजे ना। मी असे अनेक लोक बघितलेले आहेत तुकोबारायचा अभंग घेतात आणि विचार स्वतःचे असतात। अभंगातून तुकोबारायचे विचार सुद्धा मांडण्याची क्षमता नाही, कारण की तुकोबाराय अंतकरणात बसले तर बोलणार तुम्ही। तुमचा परमार्थ, तुम्ही असं का बोलता याचं मूळ कारण आहे, परमार्थ हा व्यक्तिगत जीवन आहे, व्यक्तिगत परिवर्तन आहे। माझ्या समोर तुम्ही सगळे लोक बसलेले आहात, तुमचं व्यक्तिगत आनंद असेल तरच तुम्ही हसणार। शेजारचा करोडपती आहे का, शेजारचा एखादा मंत्री आहे का, काही परिपूर्ण होत नाही तुम्हाला। तुम्ही 2 मिनिटं फोटो काढाल, घरात सांगाल की मंत्र्याबरोबर बसलो, याच्याबरोबर बसलो, तुम्ही काही श्रीमंत झालात, तुमच्यात काय परिवर्तन झालं? एखादा सामान्य गरीब माणूस असतो, क्लर्क असतो, मोठ्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांनी फोटो काढला, घरात चिपकवला, काय परिवर्तन झालं? कोणा मोठ्या माणसाबरोबर राहिल्याने तुम्ही मोठे होता हे चुकीची कल्पना आहे, पण मोठा माणूस हृदयात बसवल्याने आपोआप मोठे होता तुम्ही। जगद्गुरु तुकोबाराय जर तुमच्या हृदयात बसले ना, सांगायचीच गरज नाही। याच परिसरातले जगद्गुरु तुकोबाराय, गाथा बुडवणारे याच परिसरातले, आणि पूजा करणारे सुद्धा याच परिसरातले। 400 वर्ष लागले या गोष्टीला, बामचंद्रावर सत्ता व्हायला। पूर्वी जंगल होतं, लोक अडाणी होते, पैसा नव्हता लोकांकडे, आता हळूहळू परिवर्तन होत होत डोंगरामध्ये एवढा मोठा सत्ता परिसराने केला। तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण माझं मत आहे बाहेरून कीर्तन आणण्यापेक्षा तुमच्या परिसरातले कीर्तनकार झाले पाहिजेत। तुमच्या परिसरातले, तुमचं गाथ्यावर तुमचा हक्क आहे, आणि तुमचा गाथा दुसरे गातात तरी माथ्यात बसत नाही, किती वाईट आहे ह्या गोष्टी। कधीतरी खंत वाटते महाराष्ट्राची, ज्ञानोबारायसारखी आई आणि तुकोबारायसारखे संत असताना दुसऱ्या संताला मानणं ही महाराष्ट्राची अवलादच नाही। इतकं ज्ञान कोणाकडे नाही, तुकोबाराय इतकं ज्ञान, माऊली इतकं ज्ञान कोणाकडे नाही, मग का दुसऱ्या संताला मानतात? का असं वाटतं इतर संतांना मानावं? इतर संत सांसारिक गरज पूर्ण करण्याचं मंत्र्याप्रमाणे आश्वासन देतात, मराठी कळते? आणि त्यांची गरज, त्यांचा संसार तुमच्या वर्गणीतून चालतो,
ज्या संताला तुमची गरज लागते ना, माझे भक्त आहेत, माझं गाव आहेत, माझं एरिया आहेत, माझं म्हटलं की त्याच्यासाठी संसारात आणि त्याच्यात काय फरक आहेत, माझी जमीन आहे, माझे पोर आहेत, माझं गाव आहे, माझे काय फरक आहे याच्यामध्ये. संताला देवाची सुद्धा गरज नसते, त्याचं नाव आहे तुकोबाराय. कधीतरी 4000 अभंगातून जगद्गुरु तुकोबारायने देवाला एक तरी संसारातली मागणी मागितली असा अभंग दाखवा, एक हा सिंगल. आणि तुकोबारायचं आयुष्य एवढं खडतर होतं, मला तर ते वाचताना त्रास होतो तुकोबारायच्या आयुष्याचा. 4 वर्ष दुष्काळ पडला होता आणि पत्नी वारली तुकोबारायची, आणि केवळ अन्नाचा कण पोटात नसल्यामुळं तुकोबारायची पत्नी वारली. 8 पिढ्या तुकोबारायच्या आहेत बरं का, माझे शब्द सगळे लक्षात ठेवत चाला म्हणजे पुढं कामाला येतील. एकदम तुकोबाराय जन्माला नाही आलेले, तुकोबारायचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे ज्ञानोबारायच्या काळातले आणि जावळीच्या खोऱ्यातले राहणारे. योगायोगाने त्यांच्या घरी गावामध्ये कीर्तन करण्याचा योग आला. महाबळेश्वरच्या खाली गाव आहे त्यांचं, विश्वंभर बाबांचं. आणि त्या काळात देऊ हे सावकारकीचं गाव होतं, म्हणून विश्वंभर बाबा येऊन इथं स्थायिक झाले आणि त्यांची 8वी पिढी. आज जे तुकोबारायचं मंदिर आहे, लोक म्हणतात तुकोबाराय गरीब आहे गरीब आहेत, पण लोकांना कल्पना नाही. आपलं घर उद्ध्वस्त करून आजचं विठ्ठलाचं मंदिर हे तुकोबारायनी बांधलेलं आहे, लोकांना माहितीच नाहीत अजून. आणि ज्या गाथ्यामध्ये मंदिरात ज्ञानोबारायंचा प्रवेश करताना समाधीच्या अलीकडचा जो गाभारा आहे तो तुकोबारायनी बांधलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्यांना मंदिर बांधता येतात त्यांना घर दुरुस्त करता येत नाही अशी कल्पना करू नका, नाहीतर मंदिराच्या वर्गणीने स्वतःचे बंगले बांधलेत लोकांनी. काय काय लोक सप्ते करून हप्ते कमवलेत. जगद्गुरु तुकोबाराय गरीब होते ही डोक्यातून कल्पना काढून टाका. पैशाचा व्यवहार पण विचाराने श्रीमंत व्हायचं का धनाने श्रीमंत व्हायचं हे पहिल्यांदा माणसाला ठरवावं लागतं, आणि ठरवण्यासाठी आयुष्यात पुण्य लागतं. शब्द लक्षात, विचाराने श्रीमंत व्हायचं का धनाने श्रीमंत व्हायचं हे ठरवण्यासाठी पुण्य लागतं. कळत नाहीत लोकांना, संपूर्ण जग पैशाचा मागं पडलेले आहेत आणि पैसा काहीच करू शकत नाही हे कळायला वेळ लागतो. एखाद्या माणसाकडे 1 लाख कोटी आहेत, भारतामध्ये अशा अनेक करोडपती आहेत. थोडा माझ्या शब्दांचा विचार करा, कितीही 1 लाख कोटी 2 लाख कोटी असू द्या, पंतप्रधान असू द्या देशाचा, नाही तर गावाचा चौकीदार असू द्या, काम करणारा असू द्या, भगवंतांनी ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्याच्या अतिरिक्त एकही माणसाला जगता येत नाही हे कळलं पाहिजे. तुम्हाला अन्न पाहिजेत, गहू ज्वारी बाजरी सोडून तुम्हाला नवीन काही खाता येणार, किती कोटी तुमच्याकडे खाणार काय तुम्ही? गहूच खाणार आहे, चांदीच्या ताटात खाल, सोन्याच्या ताटात खाल, पण खाणार गहूच ना, पिकवणार शेतकरी. गाईचं दूध खाईल, माझा मुद्दा अन्न आहे, त्याची किंमत तेवढीच आहे. 1 लाख कोटी माणसाची असून चौकी किंमत तीच आहे, गावाची भाताची किंमत तीच आहे. किती श्रीमंत किती पैसे कमवा ही मानसिकता आहे. विचाराने जर श्रीमंत झाला तर तुम्ही संत व्हाल, धनाने श्रीमंत झाला तर तुमचे कोणी फोटो लावणार नाहीत. दुसरा टप्पा आहे, तुमचे घरं आहेत, निवारा आहे, त्याला 1 लाख कोटीचं घर बांधा, नाही तर घर बांधा. फक्त ऊन आतमध्ये येऊ नये, पाऊस आतमध्ये पडू नयेत, याच्या अतिरिक्त घराचा उपयोग सांगा. डोकं लावून बघा तुम्ही कमवता कशा करता, काय पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये. आणि कपडे तुम्ही ब्रँडेड घाला नाही तर साधे घाला, फक्त ते झाकण्यासाठी कपडे असतात, अन्न वस्त्र. तुम्ही याच्याकरता किती कष्ट करता, किती कमवता तुम्ही, आणि तारुण्य विकता मग कमवता तुम्ही. पैसे कमवण्यासाठी तुम्ही काय गमवले हे तुम्हाला कळालेलं नाही. 30 वर्षाच्या आत जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिलाय. जगातल्या सगळ्या क्रांत्या 30च्या आतच्या आहेत बरं का. ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी असो किंवा वाङ्मय असो, तुकोबारायांचा सगळे अभंग तुम्ही वाचून पहा, 30-40च्या आतले. त्याच्या पुढं क्रांती करू शकत नाहीत माणूस, आणि क्रांती केलेली दाखवा तुम्ही. एक तरी माणूस, शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली, त्याला एनर्जी म्हणतात. माणसामध्ये भगवंत जी ताकद देतो त्याला लिमिट आहे 40,
चाळीसच्या पुढं काहीही नाही, शरीर हातातून सुटायला लागतं आणि मग आपल्याला चाळीसपर्यंत शरीर आपल्याला सांभाळतं, चाळीसनंतर मग आपण शरीराला सांभाळायचे, डायबिटीस होऊ नये, बी पी होऊ नये, झाला तर कंट्रोल करावा. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाजवळ बसा, हे दोन तीन शब्द असतात, डायबिटीस, शुगर व्यवस्थित आहे, बी पी चांगला आहे, पोट साफ होतं, हे काही तत्वज्ञान आहे का? कोणतेही म्हाताऱ्या माणसं आणि एखादा माणूस, एखादी कसं असतं गाडी, एखादी गाडी चांगली असते, पार्ट चांगला असतो, एखादा माणूस 90 जगतो, 95 जगतो, त्याला त्याचाच अभिमान. मला एक जण म्हटलं, महाराज 95 अजून 5 राहिलेले आहेत, 100 करायचे आहेत, काही विश्वविक्रम आहे का? 60 नंतर शरीर गलित गात्र झालेलं असतं, फक्त मृत्यूची वाट पाहता तुम्ही, बाकी काही करत नाही. जगद्गुरु तुकोबरायचं आयुष्य आहे. पहिलं लग्न 16 वर्षी झालं जगद्गुरु तुकोबरायचं, दुसरं 20 वर्षी झालं आणि एकदम दुष्काळ पडला. आणि खरे माणसं दुष्काळातच कळतात तुकोबरायच्या जीवनामध्ये. 1 झालं, 2 झालं, सगळी संपत्ती, तुकोबरायचं अंत्यकरण फार सरळ होतं. सरळ माणसाच्या अंतकरणाला लोक जरी त्रास देत असले ना, सरळ माणसा इतकं माणूस मोठा कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. व्यवहारात माणसं धोका देऊ शकतात. मी तुम्हाला तुमच्या परिसरातल्या लोकांना एक प्रश्न विचारतो, तुकोबरायांची जी श्रीमंती होती ती उधार घेणारे लोक तुमच्याच भागातले होते ना? बरोबर आहे ना? उधारी 2-3 घेतली, तुकोबरायांची श्रीमंती कमी केली. मला एक उलटा प्रश्न विचार, ज्यांनी तुकोबरायचे पैसे बुडवले त्यांचं नाव कोणाला माहिती आहे का तुमच्या भागामध्ये? दुष्काळात जे श्रीमंत होतात ना, त्यांचं नाव कोणी लक्षात ठेवत नाही. दुष्काळात दानी असतो त्याचं नाव लक्षात ठेवतात, ते तुकोबर आहेत. सगळं आयुष्य देऊन टाकलं, पोरं देऊन टाकले आणि स्वतःकरता काहीच ठेवलं नाही तुकोबरायांनी. अन्नाचा कण पोटात नसल्यामुळं पत्नी वारली, किती दुःख असेल. आत्ताचं जर एखादा माणूस असला ना आणि अशी जर काही वारकऱ्याच्या घरात घटना घडली, त्याचे पोरं माळ तोडून टाकतात, हातात बाटली घेतात, ज्या देवाची आम्ही एवढ्या दिवस सेवा केली, काय दिलं त्यांनी आम्हाला, काही भाषा झाली बोलण्याची? तुम्ही बोलता कुणाला? तुझी योग्यता काय? 8 पिढ्या विश्वंभरापासून चालल्या त्याला, आणि विश्वंभर बाबांची जी मुलं आहेत ती सैन्यामध्ये होते बरं का. एक मुलगा सैन्यामध्ये वारला, विश्वंभरावर 2 मुलं होते, एक मुलगा सैन्यामध्ये वारला आणि राहिलेल्या एका मुलांचा वंश सुरू झाला. फार खडतर जीवन गेलेलं आहे विश्वंभर बाबांचं. आणि 8 पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबर आहेत. म्हणजे ही जी देहूची मूर्ती ती विश्वंभर बाबांची आहे, त्याचं मंदिर जीर्ण झालेलं जगद्गुरु तुकोबरायांनी बांधलं, त्याला झाले 400 म्हणजे ती परंपरा कशी आली. मला आत्ताच्या भाषेत सांगतो, जे शिकलेली माणसं असतील, याला म्हणतात DNA परिवर्तन होणं. ज्या कुळात तुम्ही जन्माला आले त्या कुळातले संस्कार बदलत 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 8 पिढीमध्ये DNA बदलतात आणि मग अभंग तोंडातून येतो. विठाला 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 विठाला. आणि मग त्या तुकोबरायांनी एवढा त्रास सहन करून देवाला धन्यवाद दिले, मागितलं नाही देवाला, बरे झाले देवा निघाले, बरे या दुष्काळी पिढ्या गेले, कोण माणूस म्हणणार आहे असं. आणि मग गावात त्रास झाल्यानंतर इथून पुढे जरा लक्ष देऊन कीर्तन ऐका, मग तुकोबरायांनी माणसं सोडले, देव जोडला तुकोबरायांनी. जेव्हा माणसं सुटतात तेव्हाच देव जोडला जातो. जोपर्यंत माणसाचं आकर्षण तुमच्यामध्ये आहे, मानाचं आणि धनाचं आकर्षण आहे, परमार्थात विचाराची श्रीमंती येतच नाही. आणि मग भंडारा डोंगरावर आले, तुकोबरायांचा अभंग आहे, काही पाठ केली संतांची. मला तुकोबरायसारखं प्रामाणिक चरित्र सांगणारा पृथ्वीवर जन्मालाच आला नाही. लोक जर सुरुवातीला गरीब असले श्रीमंत झाले ना, आपली गरिबी झाकतात. जगद्गुरु तुकोबराय जेव्हा परमार्थात आले तेव्हा दर 15 कीर्तन व्हायचे विठ्ठलाच्या मंदिरात. नंतर बिदागी कमी पडल्यामुळे कीर्तनकार गैरहजर राहत असतील,
गावच्या लोकांनी सांगितलं बाबा आता आज कीर्तन करणार नाही, तुम्ही बरेच दिवस झालं कीर्तन करताय, करा सुरू कीर्तन. मग दर एकादशीला तुकोबराय कीर्तन करायचे हे तुकोबराय सांगतात. आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी. तुकोबराय म्हणतात माझं काही कीर्तनामध्ये चित्त नव्हतं, पण लोक उभं करायचे. मग काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आणि आदर मनामध्ये ठेवून, हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्ञान आहे. माझा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा, याला म्हणतात विचार परिवर्तन. वैचारिक इकडची श्रीमंती, धनाची श्रीमंती गेली, माणसाची श्रीमंती गेली, विचाराची श्रीमंती वाढली. आणि जशी जशी तुम्ही विचाराने मोठे होता ना, तितके मोठे लोक तुमच्याकडे येतात, तितके मोठे लोक तुमचे वैरी होतात. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, तुकोबारांचे कीर्तन आणि अभंग लिहून झाल्यानंतर गंभीरतेने विचार करा. दोन तीन प्रश्न तुम्हाला सांगतो. ज्ञानोबारांच्या काळामध्ये ज्ञानोबारांनी अभंग लिहिण्याची परवानगी सगळ्याला दिली. ज्ञानोबाराय समजून घ्या बरं का, ज्ञानोबारायचं पुन्हा पुन्हा नाव याच्याकरता घेतो, तळागाळातला बहुजन समाज तुकोबारायासहित जर संत झाला असेल फक्त ज्ञानोबारायमुळे झाला, बाकी कोणामुळे झाला नाही. याचं कारण महाराष्ट्र सोडा बहुजन समाजातला एकही माणूस तुम्हाला कीर्तनकार दिसणार नाही. पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत, पृथ्वी निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत तळागाळातल्या समाजासाठी ज्ञानोबारांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि तळागाळातल्या लोकांना कवित्व करण्याचा अधिकार दिला. कवित्व मग तुको ज्ञानोबारांच्या संगती कोण होते? सावता महाराज, गोरोबा काका, जनाबाई, आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो चोखोबाराय. चोखोबारांनी अभंग केले, चोखोबारांच्या मुलांनी अभंग केले, बंका महाराज, चोखोबारांच्या पत्नीने अभंग केले. प्रश्न लक्षात ठेवा, कोणी आक्षेप घेतला का चोखोबारांनी अभंग केले तर? मग तुकोबारांनी अभंग केल्यानंतर आक्षेप का घ्यावा याच्यावर डोकं चालवा. जनाबाईचे अभंग चालतात, चोखोबारांचे अभंग चालतात, चोखोबारांच्या पत्नीचे अभंग चालतात, सगळ्या समाजातल्या लोकांचे अभंग चालतात, मग तुकोबारांचे का चालत नाहीत? का बुडवला गाथा? विठ्ठल 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 विठ्ठल. संप्रदाय असं इतका सोपा नाही तयार झालेला बरं का, खूप विचारपूर्वक तयार झालेला आहे. आणि तो त्रास तुकोबाराला का? आणि त्याच्याही पुढे जाऊ, जगद्गुरु तुकोबाराय एवढे मोठे झाले, दशग्रंथी ब्राह्मणाला ते विचार येत नाही म्हणून विरोधात गेले. याला म्हणतात वैचारिक श्रीमंती वाढवली. आमच्या समोर जर एखादा साधा माणूस आला तर आम्ही लक्ष देत नाही, पण एखादा विचारवान शब्द तर्क जर मांडला तर आम्ही लक्ष देतो की याचे विचार. तुम्ही सुद्धा तेच आहे, बोलता बोलता एखाद्या पोराने जर चांगलं बोललं नाही विचार करण्यासारखा विषय म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये राहून कुठल्याही विद्यापीठामध्ये न शिकता रामेश्वर भट्टाला तुकोबारांच्या ज्ञानाचा हेवा वाटावा इतकी विचार श्रीमंती तुकोबारायमध्ये आली. दशग्रंथी ब्राह्मण त्यांनी काय झाले हा इतिहास सांगत नाही बरं का तुम्हाला, नाही तर तुम्ही म्हणाल की ते आम्ही रोजच ऐकतो इतिहास, माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा नाही. का द्वेष करावा रामेश्वर भट्टांनी? कारण की विचार गुंच होते, मोठे होते विचार, आणि विचाराने तुम्ही श्रीमंत होत गेलात. आणि विचाराने जसं जसं तुम्ही महान होता साधू संत तुमच्यावर कृपा करतात, ज्ञानोबाराय तुमच्यावर कृपा करतात. आणि विचाराने श्रीमंत झाल्यानंतर देवापाशी काही मागावं, देवाजवळ काय असतं हा विशेष निघून जातो. याला म्हणतात विचार श्रीमंती. आणि ही विचार श्रीमंती आपल्या परिसरात भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकोबारला देवाचा साक्षात्कार झाला. अभंग आहे तुकोबारांच्या, बाळ वेषामध्ये पांडुरंग परमात्मा आले. हे डोंगर म्हणजे भंडारा डोंगरापेक्षा मोठा डोंगर आहे बरं. तुम्ही परिसरात येता, आतापर्यंत विकास व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे. इथून पुढं तुम्ही डोंगरामध्ये एवढे लोक जमतात, निश्चय करा तुम्ही जरी मोठे नाही झाले तरी तुमच्या भागातले तुकोबाराय मोठे आहेत, परिसरातले तुकोबाराय मोठे आहेत. संतांची तुकोबाराची सेवा म्हणजे या डोंगराची सेवा आहे. या डोंगराची सेवा आहे. मी ज्या गादीवर बसलोय भगवान बाबांच्या,
त्या डोंगरावर पूर्वी बाबा बसण्याच्या बाबा जायच्या अगोदर बाबांचा इतिहास असा आहे 300 वर्षापासून अगोदर एक जागा आहेत नारायणगड नाव आहे त्याचे ते महंत होते आणि नारायणगडाच्या 8व्या पिढीतले तुकोबर आहे आपले भगवान बाबा महंत होते. वादविवाद निर्माण झाला तिथे काही कारणास्तव तो गादी सोडावी लागली भगवान बाबाला आणि आत्ता जो भगवानगड म्हणून प्रसिद्ध आहे ती चोराला पैसा वाटण्याचं ठिकाण होतं. कारण की तुम्ही जर त्या गडावर आला तर तुमच्या लक्षात येईल वरच्या माणसाला खालचे माणसं दिसतात पण खालच्या माणसाला वरचा माणूस दिसत नाही आणि ह्याचं नाव आहे चोराची जागा. वरून जर खाली बघितलं की आपल्याला पकडायला कोण येत आहे का हे वरून दिसतं पसार व्हायला जागा आहे. जिथं चोर आपले पैसे वाटत होते वाटा करत होते ती जागा भगवान बाबांनी निवडली आणि त्या परिसरातल्या ऊसतोड कामगारांनी साथ दिली आणि तो गड भगवान बाबाचा प्रसिद्ध केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिसरातल्या लोकांनी. अहो तुमचा तर 400 वर्षापूर्वीचा डोंगर आहे तुम्ही परिसरातले लोक जर एक झाले तर याचं सोनं कराल तुम्ही. मी हेच सांगायला इथं आलोय विठ्ठल 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 वैभव संपन्न तुकोबराय आहेत ज्याचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कीर्तन होत नाही त्यांना इथे साक्षात्कार झालेला आहे या डोंगरावर. आणि आपण सगळे या परिसरातली मंडळी आहात किती मोठा होईल आता इथपर्यंत आलंय म्हणजे ह्याच्या पुढे होणार आहेत. पण प्रेरणा ही आहे की दुसरे तीर्थक्षेत्र मोठे झाले दुसरे डोंगर मोठे झाले पण जगद्गुरु तुकोबाऱ्याचा विकास राहिला पाठीमागे. भंडाऱ्याचा खूप मोठा विकास झालेला आहे होतोय. तुम्ही परिसराने जर लक्ष दिलं तर काय ताकद आहे तुम्हाला पैसे न द्यायची कोणत्या राजकारणी लोकांची. एवढे जर माणसं एकत्रित आज आले तेवढे जर एखाद्या मंत्र्याकडे गेले ना काय देणार नाही तुम्हाला काय मिळणार नाही. विकास म्हणजे याचा अर्थ तुकोबरायसाठी नाहीत आपल्या पिढीला कळलं पाहिजेत. इथे भगवंताचे पावलं लागलेत आणि जगद्गुरु तुकोबराय इथून घडलेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ती विचाराची जशी श्रीमंती जगद्गुरु तुकोबरायांची वाढली त्याला एक मान्यता असते बरं का कीर्तन व्यवस्थित आहे का. पहिल्यांदा भावकी नंतर बुद्धिमान लोक नंतर विचारवान लोक नंतर साधक लोक स्वीकारतात. आणि विचार जेव्हा परिपक्व होतात पिकतात विचार आणि मग तुम्ही संत म्हणून संत तुम्हाला मान्यता देतात. संत म्हणून समाज नाही समाजाने संत म्हणलेले लोक तुरुंगात आहेत आज. समाजाने संत म्हणून काही फायदा होत नाही संतांनी संत म्हटलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाला संत कधी म्हटलं तुमच्या लक्षात घेऊ द्या. धरणेकरी ज्ञानोबरायकडे आला आणि ज्ञानोबरायने सांगितलं की तुकोबरायकडे जा. एका संतांनी जगद्गुरु तुकोबरायकडे पाठवलं म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात तुकोबराय आता परिपक्व झाले संत झालेत इथून पुढे ते कारभार करतील ज्ञानोबरायने दिलेला आदेश. आणि जेव्हा मान्यता दिली तुकोबरायला तेव्हा हृदय भरून आलं तुकोबरायांचं की माऊलीसारख्या मज पामर आहे माऊलीसारख्यांनी मला मान्यता दिली. ते एका साधकाने प्रश्न विचारला तुमची उंची ज्ञानोबरायापर्यंत पोहोचावी असं तुम्ही काय केलं जगामध्ये पहिल्या चरणी. संतानी सरता केलो तैसा परी.